ही बातमी समोर येते। मंत्री अनिल परब यांनी पूरग्रस्तांना दिलेले धनादेश परत घेतले आहे। ग्रामस्थांच्या नाराजीतून हा विषय समोर आलाय। भाजपाची मंत्री अनिल परब यांच्यावर आता टीका करण्यात येते। आधी दिलेले धनादेश वटवायला खूप दूरच्या बँकेत जावं लागलं असतं असं मंत्री परब म्हणाले आहेत। आता नवे धनादेश जवळच्या बँकेचे तातडीने देणार असंही मंत्री परब म्हणाले। ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी धनादेश परत घेतले। रत्नागिरीतील पोसरे दरडग्रस्तांची व्यथा। ग्रामस्थांच्या नाराजीतून हा विषय समोर आला आहे। मंत्री अनिल परब यांनी पूरग्रस्तांना दिलेले धनादेश परत घेतले। पूरग्रस्तांना दिलेले चेक काढून घेतले असतील आणि नंतर देणार सांगितलं असेल तर दुर्दैव आहे। म्हणजे पूरग्रस्तांची संकटात असलेल्यांची थट्टा पालकमंत्री आणि सरकार करतंय असं स्पष्ट यातून मत होतं। मला वाटतं आता 11,500 कोटीचं पॅकेज दिलंय त्यातही असंच करणार आहात का? गावच्या प्रमुख प्रतिनिधींनी विनंती केली की ही चेक जे आहेत हे 30 किलोमीटर लांब ही बँक आहे, त्यामुळे आमची तिथे जाण्याची थोडीशी आमची अडचण आहे आणि त्यामुळे शासनाचा प्रतिनिधी आपल्या आमच्याबरोबर द्यावा। त्यांचे नंबर शोधायचे होते कारण बँका सगळ्या आपल्याला माहिती आहे की चिपळूण शहरातल्या पाण्याच्या खाली गेल्या होत्या आणि त्यामुळे शासनाच्या प्रतिनिधीने ते चेक परत घेतले आणि ते वटवण्याचं काम दुसऱ्या एका बँकेतनं आणि त्याच बँक या दोन्ही बँकांमधनं किंवा त्यांच्या वारसांचा जो विषय होता वारस जे जात नव्हते म्हणून शासनाचा प्रतिनिधी जाऊन या सगळ्यांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचं काम शासनाने केलेलं आहे।